राज्यात उष्णतेची लाट असतानाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एका गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या उष्णतेमुळे साठवून ठेवलेला कापूस पेटण्याचा धोका वाढलाय. या स्थितीवर मात करण्यासाठी अनेक भागात फायर बॉलही लावले जात आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांसह प्राण्यांचीही लाहीलाही होतीये. उन्हाचे चटके सहन न झाल्यानं एका अस्वलानं चक्क पाण्यातच डुबकी घेतली. एका पर्यटकानं मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये अस्वलाचीही मस्ती चित्रित केली. वाढत्या उष्म्याचा तडाखा समुद्रातील माशांनाही बसतोय. पावसाळ्यातील बंदीचा कालावधी लागू होण्यापूर्वीच मासेमारी 50% घटली. यंदा एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने कोरडे गेल्यामुळे मच्छीमारांची चिंता वाढली आहे. नाशिकमधील कारंजा इथल्या सिद्धिविनायक गणपती मूर्तीच्या चंदनाच्या उटीचा लेप लावण्यात आला. वाढत्या उष्णतेपासून गणरायाचं संरक्षण व्हावं यासाठी हा लेप लावण्यात आला. रविवारी पहाटे मंदिरात चंदन उटी मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. या उत्सवात 21 किलो चंदनाची उटी आणि 50 किलो मोगऱ्याचा समावेश होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून वेगानं बाष्पीभवन होत आहे त्यामुळे पाणी साठ्यात मोठी घट होते. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला पुरेल एवढ्या पाण्याचं 7 दिवसात बाष्पीभवन झालंय. दररोज 1.75 दशलक्ष घनमीटर इतकं बाष्पीभवन होत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा हळूहळू कमी होतोय. 8 धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झालाय. जिल्ह्यात 24 धरणं आहेत. 24,372 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यातील कुरण बुद्रुकच्या डोंगरमाथ्यावर राहणाऱ्या धनगर वस्तीत पाणी टंचाई निर्माण झाली. इथल्या नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. धुळेकर सध्या 15,000 कुत्र्यांच्या दहशतीखाली जगत आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. मनपाने एका संस्थेला या कुत्र्यांच्या नसबंदीचं कंत्राट दिलं. मात्र ते काम नियमाला धरून होत नसल्यानं अन्य संस्थेकडे जबाबदारी देण्याची मागणी नागरिक करतात. सह्याद्रीची उंची म्हणजे